जानना चाहेंगे जो राजौड़ी में घटना हो घड़ी थी उसमें उस तरुण की मृत्यु हो गई, क्या कहना चाहेंगे? बहुत दुख की बात है कि ऐसे मृत्यु जब होता है, लेकिन महानगर पालिका प्रशासन इसमें कार्रवाई करना चाहिए कि ये जो खासगी संस्था को जो चलाने के लिए दिया था 10 ICU बेड का चलाने का क्रिटिकेयर एक संस्था को दिया था, उस संस्था का जिम्मेदारी बनता है कि उस आईसीयू को सही तरीके से मेंटेन करना, सही तरीके से रखना और पेशेंट का ध्यान देना। यहाँ पर ऐसा लगता है कि उनके तरफ से कहीं ना कहीं लापरवाही हुई है। और कल जब स्थायी समिति में ये चर्चा हुई है, उस चर्चे में ये बताया गया है कि वो आईसीयू जो एक संस्था को दिया गया है उस पर कार्रवाई होनी चाहिए, और ऐसे आईसीयू बेड और NICU हम खाजगी संस्था को दिया है उसका एक स्टैंडर्ड प्रोसीजर होना चाहिए, जो पूरा मेंटेनेंस का भी काम उनको देखना चाहिए। और ये जो मृत्यु हुआ है उसमें महानगर पालिका हेल्थ डिपार्टमेंट की तरफ से कार्रवाई होना चाहिए, इंक्वायरी होना चाहिए, और जो कॉम्पेंसेशन है वो क्रिटिकल संस्था है वो कॉम्पेंसेशन उनको देना चाहिए, ऐसी मेरी मांग है। राजवाडीमध्ये जी घटना घडली होती त्यानंतर त्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे, काय सांगू शकाल आपण? मृत्यू झालाय हे दुर्दैवी बाब आहे। काल स्टँडिंग कमिटीमध्ये चर्चा झाली आणि चर्चेमध्ये असा जे माहिती मिळालेलं आहे त्या माहिती आधारावर ते जे ICU 10 बेड जे आहे क्रिटिक केअर एक प्रायव्हेट संस्थाला दिलेलं आहे। आता प्रायव्हेट संस्था काम बरोबर करत नाही आणि कुठे ना कुठे महानगरपालिकेचे नाव जे आहे बदनाम करण्यासाठी हे सगळे जे चाललेलं आहे। माझ्या स्पष्टपणे एक कारवाई व्हायला पाहिजे। दुसरा माझ्या मागणी आहे की जे मृत्यू झाला त्याला कॉम्पेन्सेशन ते क्रिटिकल जे बघत होते ते द्यायला पाहिजे। आणि तिसरा असं आहे की महानगरपालिकाकडून मुंबईमध्ये किती आपण जे खाजगी संस्थाला दिलेलं आहे ते सगळे संस्थाला एक स्टँडर्ड प्रोसिजर पाठवायला पाहिजे की जेव्हा ICU बेड NICU बेड आणि बेड देतात त्याचे पूर्ण मेंटेनन्स जे आहे ते स्वतः करायला पाहिजे, आणि असा जे घटना होतात त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। आणि या जे घटनेमध्ये जे मृत्यू झाला त्याचे इन्क्वायरी महानगरपालिकाचे हेल्थ डिपार्टमेंटचे मार्फत करायला पाहिजे, असा माझा मागणी आहे।